सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय लोकार्पण सोहळा व तारीख जाहीर करण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। सदर उपोषणकर्त्यांची आज आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भेट घेत उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे 7 ऑक्टोबर 2024 रोजी अण्णाभाऊंचे वंशज सचिन साठे यांच्या शुभ हस्ते पार पडणार असल्याचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देऊन इतरही मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे, विजय वहाडणे, नगरपालिका आरोग्य अधिकारी सुनील आरण यांच्या हस्ते ज्यूस पीत सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे। यावेळी मातंग समाज बांधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही 4 जण या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो होतो। आम्ही प्रमुख मागण्या घेऊन गेल्या 15 वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णकृती स्मारकाचे प्रश्न प्रलंबित होता, परंतु अनेक आपण नगरपालिकेच्या माध्यमातून समाज बांधवांनी उपोषण केले, आंदोलन केले, मोर्चे केले, मग कोपरगावमध्ये विजयराव वहाडणे नगराध्यक्ष असताना पूर्णकृती स्मारक या ठिकाणी 12 वर्षानंतर आपण या ठिकाणी दाखल करून घेतले। त्यानंतर स्मारक येऊन 3 वर्ष झाले होते, तरी त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत नव्हता। तर लोकार्पण सोहळा होण्यासाठी आम्ही उपोषण आंदोलने मोर्चे हे पण चालू होते, पण अनेक अडचणी या ठिकाणी येत होत्या। पण आज या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांनी एक विचार केला की सर्व गोष्टी बाजूला ठेवून राजकारण असेल किंवा समाजातले काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी असतील तर ते सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व भागातून येऊन आम्ही उपोषणाला बसलो व शिवसाहेबांना त्या गोष्टीची मागणी केली की कोणताही राजकीय नेता या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही बोलवत नाही आहे। यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठेंचे जे वंशज आहे सचिन भाऊ साठे यांच्याच हस्ते केवळ ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा अनावरण लोकार्पण सोहळा झाला पाहिजे। त्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये तालुक्याचे आपण भाग्यविधाता मानतोच, ते कोल्हे परिवार असेल व काळे परिवार असेल या दोघांनाही त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे व त्याचप्रमाणे तुमच्या शासकीय प्रोटोकॉलनुसार काय पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा कोणी असेल त्या सर्वांनाही आमंत्रित करण्यात यावे। तर त्या पद्धतीने नगर परिषदेने तो प्रोटोकॉल पाळून दोघांना आमंत्रित केले असेल तरच हा कार्यक्रम योग्य पद्धतीने चांगला होईल। आणि तसं काही नसेल झालेलं तर आम्ही या माध्यमातून आजही आवाहन करतो नगर परिषदेला का त्यांनी प्रोटोकॉलनुसार सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित करून कार्यक्रम घेण्यात यावे। आणि आज मान्य तालुक्याचे प्रतिनिधी आशुतोष दादा काळे साहेब या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती दिली व का लोकार्पण सोहळा थाटामाटातच होणार आहे, शासकीय व इंतमामामध्येच होणार आहे, समाज बांधव सर्व उपस्थित राहिलं पाहिजे व आमच्या ज्या प्रमुख मागणी होती की लोकार्पण सोहळ्याची त्यासाठी प्रयत्न त्यांनी केले त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो, नगर परिषदेचे आभार मानतो, त्याचप्रमाणे कोल्हे परिवारांनीही प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो, वहाडणे साहेबांनी प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो, समाज बांधव आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत तर ज्यांनी जो प्रलंबित असलेला 15 वर्षाचा प्रश्न हा त्यांनी मार्ग लावला आणि आज समाजाला कुठेतरी एक आनंदाचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो। आणि इथून पुढे काळामध्ये जे समाजावर काही ज्या गोष्टी आहे म्हणजे आता खुले नाट्यगृहाचा हा दुसरा आमचा प्रमुख प्रश्न प्रमुखच आहे आणि तो आमचा नसून पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे। तर यामध्ये पूर्ण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम इतक्या थाटामाटात कोपरगाव शहरामध्ये होत होते, परंतु गेल्या 11 वर्षापासून ते भग्न अवस्थेमध्ये ते नाट्यगृह पडलेलं आहे, त्याचं भूमिपूजनही झालं होतं त्याच्यामध्ये, त्यामध्ये आता दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहे, यांच्या उपस्थितीमध्ये ते भूमिपूजनही झालं होतं, पण मग त्याचं 98-96 लाखाचं काहीतरी टेंडरही निघालं होतं त्या दुरुस्तीसाठी, दुरुस्तीचं कामही सुरू करण्यात आलं होतं, फरच्या काढण्यात आल्या होत्या, पण नंतर परत काहीतरी स्ट्रक्चर ऑडिटचं त्यामध्ये कारण घालून स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं, त्याच्यामध्ये असं आलं की नूतनीकरणच केलेलं योग्य राहील, ते काम काय योग्य पद्धतीने टिकणार नाही, तर त्याच्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट केलं, मग त्याच्यानंतर निधीचा कमतरता भासू राहिली त्याच्यामध्ये। आता तालुक्याच्या आमदारांनी भरपूर तालुक्यासाठी निधी पण आणलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी
नाट्यगृहासाठी निधी जो काही लागत असेल, जे काही इस्टिमेट असेल, त्याचं 3 कोटीचा असेल, 2 कोटीचा, त्यांनी ते उपलब्ध करून द्यावे. आणि आज रोजी मला वाटतं काहीतरी फक्त 1 कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या नाट्यगृहासाठी. मग त्याची पूर्तता लवकरात लवकर झाली तर योग्य राहील, नाही तर पुढील काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी पण उपोषणाचा इशारा याच माध्यमातून देतो. तर जर ते लवकरात लवकर जर नाट्यगृहाचं काम नाही झालं तर आम्ही ते उपोषण पूर्ण आम्ही हे पुढं ठेवण्यात येऊ. आणि दादांनी पण याबद्दल त्या दोन कोटी कधी आले? आता मी तर मागं शिवनला बोललो तर 1 कोटीच होता. जोशी साहेब तुम्ही पण होते त्यावेळेस चर्चेमध्ये. किती दिवसामध्ये म्हणजे आपली ती मिटिंग मला वाटतं 1 महिना झाला असं, 1 कोटीचा निधी आपण तुम्ही बोलले त्यावेळेस आले आणि ती जागा लीज वरती घेतलेली होती म्हणजे तिची मुदत बी संपलेली होती म्हणजे, तर तिची पण मुदत आपण वाढवण्यासाठी प्रस्ताव मांडलेला आहे. तर ती मुदत वाढण्या झाला का तो प्रस्ताव आपल्याला? तर ती नगर तेच ना तो मिळालेलं नाही, ती झालं का नाही झालं ते बी माहित नाही. म्हणजे कशामुळे वाढलेला? शासनाकडेच पाठवलेला आहे पण त्याला किती कालावधी लागेल, काय लागेल, पाठपुरावा कसं होतं? आता या लोकार्पण सोहळ्यासाठी पण पाठपुरावा नगर परिषदेने काय एवढं केल्यानंतर सांगेल तेव्हाच ते करत होते. तर आपण कशा पद्धतीने त्यांना सांगून तर पुणे नाट्यगृहाचं विषय मार्गी लावतो, पाठपुरावा किती करताय यासाठी या प्रतिनिधींनी साहेबांनी पण त्यांच्याकडं पाठपुरावा करून तो तालुक्याचा प्रश्न आहे तो पूर्ण, तो मार्गी लवकरात लवकर लागला पाहिजे आमचं असं मत आहे. आणि तिसरी जी मागणी आहे का जी स्मारक मागील जागा आहे दादा, तर ती पण समितीच्या नावाने ती हस्तांतरित करून तिथं आम्हाला काहीतरी सभागृह वाचनालय किंवा काहीतरी आपल्याला असं करता येईल त्यासाठी पण आम्ही तुम्हाला ती मागणी करतो. आणि त्याचनंतर आता हे पूर्ण आमच्या 3 मागण्यासाठी आम्ही यांना मागण्या केलेल्याच आहे. त्याचप्रमाणे आता मातंग समाजाला आम्ही सांगतो की जो त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो आता पूर्णपणे मार्गी लागलेला आहे. तर समाजाने पूर्णपणे उत्साहाने एका विचाराने जल्लोषाने या ठिकाणी 7 तारखेला उपस्थित राहावे व लोकार्पण सोहळा जल्लोषात करावे. हा सर्वांचे ज्यावेळेस कसं झालं, काल पण मिटिंगचा प्रस्ताव झाला, समाज पण एकत्र आला, सर्वांनी मान्यता बी दिली, ठराव मंजूर केला, त्यानंतर हा सर्व प्रोग्राम आखण्यात आलेला आहे. आम्ही वैयक्तिक लेवलला किंवा आमच्या 4 जणांचीच मागणी होती म्हणून असं काही नाही, सर्व समाजाचीच मागणी होती म्हणून ते पूर्ण झालेलं आहे. समाजाने उपस्थित राहावे मी अशी सर्वांना विनंती करतो. आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी एसी हॉल, चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही. आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके.